जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं धीरज सालवे ग्राफिक्समध्ये। मित्रांनो, आज आपण नवरात्र उत्सव स्टेटस व्हिडिओ एडिट करणार आहोत। मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जी बेल आयकॉनची घंटी असेल ती ऑलवर ठेवा, जेणेकरून मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचते। मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती मी अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ अपलोड करत असतो। मित्रांनो, आज आपण आपला व्हिडिओ काइन मास्टरमध्ये एडिट करणार आहोत। तुमच्याकडे वॉटरमार्क नसलेला काइन मास्टर नसेल त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि झिप फाईलचा पासवर्ड मी आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, तरी तुम्ही कृपया आपला व्हिडिओ स्किप न करता आपण आपल्या काइन मास्टरच्या मेन विंडोवरती आलेलो आहे। सिम्पली तुम्हाला क्रिएट नाव या ऑप्शनवरती टच करायचे आणि ही साईज असेल ती आपल्याला 3.4 ही साईज आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची। सिम्पली तुम्हाला नवरात्र उत्सव या फोल्डरमध्ये जायचे। या फोल्डरमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला देवीचे फोटोज दिलेले आहेत। आणि मित्रांनो, हे फोटो तुम्हाला मी फुल एच डीमध्ये दिलेले आहेत। सिम्पली तुम्हाला सेटिंगच्या आयकॉनवरती टच करायचे आणि एडिटिंगमध्ये जायचे। एडिटिंगमध्ये आल्यानंतर फुल स्क्रीन करून टाकायचे आणि नंतर ही फोटो डायरेक्शन असेल ती आपल्याला 3 ठेवायचे। ओके, आत्ता आपल्याला एक फोटो सिलेक्ट करून घ्यायचे। पुन्हा सेटिंगच्या आयकॉनवरती टच करायचे आणि एडिटिंगमध्ये जायचे आणि फोटो डायरेक्शन साईज असेल ती आता आपल्याला 3.5 ठेवायचे। मित्रांनो, मी तुम्हाला जेवढे फोटोज दिलेत तेवढे सगळे फोटो तुम्हाला आता सिलेक्ट करून घ्यायचे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी सगळे फोटो सिलेक्ट करून घेतलेले आहेत। पुढे आल्यानंतर सिम्पली तुम्हाला पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे आणि क्लिप ग्राफिक्समध्ये जायचे। मित्रांनो, इन ॲनिमेशन हा इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आणि यातला पहिला इफेक्ट आपल्याला द्यायचे। आता आपल्याला सिम्पली या प्लसच्या आयकॉनवरती टच करायचे। आपल्याला टच केल्यानंतर गॅलरी व्ह्यू हा इफेक्टसुद्धा तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे। सिम्पली त्यावरती टच करायचे आणि पहिला इफेक्ट द्यायचे आपल्याला। दुसऱ्या फोटोला आपल्याला दुसरा इफेक्ट द्यायचे आणि तिसऱ्या फोटोला आपल्याला तिसरा इफेक्ट द्यायचे। आता चौथा फोटोला आपल्याला चौथा इफेक्ट द्यायचे। अशाच प्रकारे तुम्हाला सगळ्या फोटोंना लाईनीत हे इफेक्ट देऊन टाकायचे। मित्रांनो, मी सगळ्या फोटोंना लाईनीत इफेक्ट दिलेले आहेत। आपल्याला ऑडिओच्या आयकॉनवरती टच करायचे आणि मी तुम्हाला ऑडिओ दिला आहे तोच ऑडिओ तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे। मी ऑडिओ सिलेक्ट केला आहे। एक फोटो एक्स्ट्रा होता पण त्याला मी डिलीट करून टाकलं आहे। ओके, सिम्पली या लेअरच्या ऑप्शनवरती टच करायचे आणि मीडियावर टच करायचे। मीडियामध्ये आल्यानंतर तुम्हाला मी मटेरियलमध्ये एक PNG दिले, ती PNG तुम्हाला ॲड करून घ्यायची। मित्रांनो, ही PNG आपल्याला ॲड करून घ्यायची। ओके, आणि साईज असेल त्याची आपल्याला थोडी वाढून घ्यायची। मित्रांनो, ही PNG आपल्याला अशा प्रकारे परफेक्ट लावून घ्यायची। मित्रांनो, आता ही लेयर असेल ही लेयर अशी आपल्याला वाढून घ्यायची, पूर्ण वाढून घ्यायची ही लेयर आपल्याला। ओके मित्रांनो, मी तुम्हाला नवरात्र उत्सव 2021 ह्या नावाचे PNG दिले, ही PNG आपल्याला आता ॲड करून घ्यायची। मित्रांनो, ही PNG ॲड केल्यानंतर आपल्याला आता खालती घ्यायची आहे PNG, थोडी साईज वाढवू आपण या PNG ची। ओके, अशा प्रकारे ही PNG आपल्याला लावून घ्यायची परफेक्ट। आणि मित्रांनो, ही लेयर असेल ही लेयर आपल्याला पूर्णपणे वाढून घ्यायची। मित्रांनो, आपल्या या PNG ची साईज आपण थोडी कमी करू। ओके, थोडी कमी करू आपण आणि अशा प्रकारे तुम्हाला ही PNG लावून घ्यायचे। मित्रांनो, ही PNG लावल्यानंतर पुन्हा आपल्याला लेअरच्या ऑप्शनवरती टच करायचे आणि मीडियामध्ये जायचे। मित्रांनो, मीडियामध्ये आल्यानंतर मी तुम्हाला मटेरियलमध्ये एक बॉर्डर PNG दिलेली आहे, ती PNG आपल्याला ॲड करून घ्यायची। PNG ची साईज आपल्याला अशा प्रकारे वाढवून घ्यायचे, ही PNG आपल्याला परफेक्ट लावून घ्यायचे आणि ही लेयर असेल ती आपल्याला अशा प्रकारे वाढून घ्यायची, पूर्ण वाढून घ्यायची ही लेयर आपल्याला। ओके,
मित्रांनो मी तुम्हाला मटेरियल मध्ये एक व्हिडिओ इफेक्ट दिलाय, तो इफेक्ट आपल्याला ऍड करून घ्यायचे आणि अशा प्रकारे साइज वाढून घ्यायचे. साइज वाढवल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे खालती यायचे आणि ब्लीडिंग मध्ये जायचे. ब्लीडिंग मध्ये गेल्यानंतर स्क्रीन करून टाकायचे आपल्याला. अशा प्रकारे आपला इफेक्ट हा ऍड होऊन जाईल. मित्रांनो मी आता माझा लोबो लावून घेतोय. लेअरवरती टच करायचे आणि मीडियामध्ये जायचे आणि तुमचा जो लोबो असेल तो लोबो तुम्हाला ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे साईज कमी करायचे आणि अशा प्रकारे तुम्हाला तो लोबो परफेक्ट लावून घ्यायचे आणि ही लेअर असेल ती आपल्याला पूर्णपणे वाढवून घ्यायची. ओके, आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार झाला आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण मी अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती अपलोड करत असतो. अपलोड करण्यासाठी सिम्पली आयकॉनवरती टच करायचे. तुम्ही व्हिडिओची क्वालिटी किती ठेवू शकता, मी फुल HD ठेवलेली आहे. चला तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत.